नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आरोग्यसेवक 50% या पदासाठी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तुमचं, ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मग तुम्हाला हंगामी फवारणी प्रमाणपत्र आवश्यक आहे का, त्याच्यानंतर नसेल तर काय होणार, हा प्रश्न जर तुम्हाला भेडसावत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर मित्रांनो तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की आपल्याकडे हंगामी फवारणी प्रमाणपत्र नाही, जर आपला नंबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर लागला आणि आपल्याकडे जर हे प्रमाणपत्र नाही, तर मी तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून तुम्हाला काढलं जाणार का, अशा स्वरूपाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये जर भीती असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पहा. तर पहा मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. तर पहा व्हिडिओची सुरुवात करूया. आता मित्रांनो आरोग्यसेवक 50% या पदासाठी तुम्ही जर आरोग्यसेवक म्हणून या पदासाठी जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर नाव आलं, जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्याच्यानंतर तुम्हाला हंगामी फवारणपत्र हे आवश्यक असणार का, तर याचं उत्तर आहे मित्रांनो आवश्यक नसणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्याकडे हंगामी फवारणी प्रमाणपत्र असेल तर या विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. परंतु असे विद्यार्थी काय असतील की जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आले परंतु यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, तर अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे भीती नाही. अशासुद्धा विद्यार्थ्यांना मित्रांनो जागेनुसार, जागा जशा उपलब्ध असतील तसेनुसार तुम्हाला घेतलं जाणार. परंतु ज्यावेळेस तुम्ही हंगामी फवारणी कर्मचारी आरोग्यसेवक म्हणून लागाल, त्यावेळेस तुम्हाला 3 प्रयत्नांमध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र दाखल करावं लागणार. 3 प्रयत्नांमध्ये जर तुम्हाला हे दाखल नाही झालं तर तुमचं पद या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही लागल्याच्यानंतर 3 प्रयत्नांमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे 50% जे काही हंगामी फवारणी प्रमाणपत्र हे सादर करावं लागणार आहे तुमच्या त्या विशेष करून त्या विभागामध्ये, ठीक आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे आता हंगामी फवारणी प्रमाणपत्र जरी नसेल तरीसुद्धा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे भीती नाही, बाकीचे काही डॉक्युमेंट्स तुमच्या असतील, नॉन क्रिमिलर असेल, कास्टची व्हॅलिडिटी असेल, कास्ट असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे शाळेची TC असेल किंवा निर्गम उतारा असेल, हे प्रमाणपत्र काढून घ्या. हे सर्व प्रमाणपत्र तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि जर तुम्ही आरोग्यसेवक पदाचा फॉर्म भरतेवेळ जर ग्रॅज्युएशन किंवा DEd BEd अशा पदाचा जर उल्लेख केला असेल तर तुमच्याकडे ते सुद्धा डॉक्युमेंट्स असू द्या, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्समधून काढलं जाणार नाही. त्यामुळे जेवढे तुम्ही शैक्षणिक पात्रतेसाठी तुम्ही फॉर्म भरतेवेळेस तुमची शैक्षणिक पात्रता असलेली सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुमच्याकडे असू द्या, त्याच्यानंतर TC सुद्धा असू द्या. आता TC तुम्ही जर तुमच्याकडे आता 10th बेसवर आहे, ठीक आहे, 10th बेसवर आहे, बरेच विद्यार्थी म्हणत होते की 10th ची TC आमच्याकडे नाही, तर TC कुठलीही चालते. ग्रॅज्युएशनची सुद्धा तुमची TC चालते, 10th ची चालते, 12th ची चालते, TC कुठलीही चालते. त्यामुळे त्याचा टेन्शन घेऊ नका. जर मित्रांनो तुमच्याकडे हंगामी फवारणी नसेल तरीसुद्धा टेन्शन घेऊ नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नाव आल्याच्यानंतर तुम्ही नक्की जा, त्या ठिकाणी जागाच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला सुद्धा या ठिकाणी घेतलं जाणार आहे. तर मित्रांनो हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचा अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो यावर आधारित व्हिडिओ जर बनवायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.